एखाद्या राज्य एवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वचननाम्याची योजनेने पालिका प्रशासनाकडून वाटण्याचे अक्षता लावण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्पाकरता 2311.66 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये 83 कोटींची घट पाहायला मिळाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणकोणत्या योजनांना ठेंगा दाखवलाय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शैक्षणिक अर्थसंकल्पातून ई वाचनालय गायब. व्यवसाय बुक विमुख शिक्षणाला चालना देणारी विकास केंद्रे गायब. कौशल्य विकास केंद्राचा अंतर्भाव नाही. विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर नाही. संगीत अकादमी सुरू करण्याची भरीव तरतूदही हवेतच. दर्जेदार माध्यान्य भोजनांसाठी शैक्षणिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद नाही. आपले प्रतिनिधी सीमा दाते आपल्या सोबत आहेत. सीमा काय अधिक माहिती देतील, मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणकोणत्या योजनांवरती ठेंगा दाखवला हे आपण आता बघितलं, याबद्दल अधिक काय सांगशील? नक्कीच सुरेश, खरं तर आज महापालिकेच्या शिक्षण शैक्षणिक अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प खूप मोठ्या प्रमाणात कमी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने शिवसेनेने निवडणूक काळामध्ये मोठे मोठे आश्वासनं दिले होते शिक्षणाबद्दलही, मात्र ते आश्वासनं जे आहेत त्यांची पूर्ती यावेळी अर्थसंकल्पातून झालेली नाही. ज्या पद्धतीने आपण आजचा अर्थसंकल्प बघितला त्या पद्धतीने शिवसेनेने जे जे वचनाम्यामध्ये दिलेले मुद्दे होते हे सगळे 3-4 मुद्दे महत्वाचे आहेत, ते मात्र या अर्थसंकल्पातून आपल्याला गायब असलेले पाहायला मिळाले. त्यापैकी ई वाचनालय असेल किंवा कौशल्य विकास केंद्र असतील, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग जे आहे ते देखील महापालिकेकडून सुरू करणार असं वचननाम्यामध्ये दिलं होतं. त्याचबरोबर दर्जेदार मध्यान्ह भोजनासाठी नेहमीप्रमाणे जी तरतूद असते तीच तरतूद करण्यात आली आहे. मात्र महत्वाची अशी भरीव तरतूद ती मात्र यावेळी करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ज्या ज्या गोष्टी वचननाम्यामध्ये सादर केल्या होत्या त्या मात्र गोष्टी यावेळी महापालिकेने पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यामुळे मुंबईकरांची त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मात्र मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर निराशा पाहायला मिळेल. धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण आता बघितलं तर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेने अर्थसंकल्पामध्ये जे मुद्दे मांडले होते त्यांच्या वचननाम्यातले जे मुद्दे होते त्याच्यातले बरेच मुद्दे गायब झालेले पाहायला मिळाले आहेत.